स्पर्धेमध्ये तो कशा पद्धतीची बजावणी करतोय, कशा पद्धतीची तुफानी फलंदाजी करतोय आणि प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीचं जशास तसं उत्तर देतोय हे पाहणं सुद्धा तितकंच औत्सुकतेचं असणार आहे. कारण तब्बल एक षटक संपलाय, या एक षटकाच्या खेळाच्या समाप्ती नंतर म्हणजे अर्थातच पॉवर प्लेचा खेळ संपलाय. या पॉवर प्लेच्या खेळाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या केवळ फक्त 3 धावा लागल्यात आणि या 3 धावाने फक्त फक्त 3च धावा आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. शेखर नवीन गोलंदाज येतोय. दुपारचं वातावरण आपण पाहताय उपोनच्या या मैदानामध्ये खऱ्या अर्थाने ठाणे नगरी म्हणून ओळखली जाणारे तलावाच्या नगरी आणि या तलावाच्या साईडलाच हा मैदान आपण पाहताय. शॉर्ट पिच चेंडू यावेळेला पुरेपूर फायदा. चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर? दे धक्का आणि हा गेस चक्का. धनंजय देऊळकर डीके स्पोर्ट यांच्याकडून लगातार 3 सिक्स मारल्या तर शेखर गांगोडेला तर 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सुंदर पारितोषिकाची खैर शेखर दादा गांगोडे यांच्याकडून असणार आहेत. पण याच वेळेला शुपू शॉर्ट पिच चेंडू पुरेपूर फायदा आणि पंच घोषित करतात चौकार. 4 धावेने यावेळेला मात्र पंच घोषित करतात 4 धावाने आणि या 4 धावेने धाव फलकावरती धाव संख्या 13 पोहोचते. शेखरला मात्र आपल्या गोलंदाजे पण सूर गवळत नाहीये. पण शॉर्ट पिच चेंडू होता, काही नैसर्गिक अडथळ्यामुळे यावेळेला चेंडू आडलं जाते आणि तब्बल जर का नैसर्गिक अडथळा नसता तर हा सुद्धा षटकार आपल्याला पाहायला मिळाला असत. तर एकेरी धावेने धाव फलकावर धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 पर्यंत. संघर्ष आणि रामबाग याने नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी पोहोचायचं आहे समालोचन कक्षाच्या समोर. गगन टाक अजून सुद्धा स्ट्राईकला आहे. यावेळेला अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू. पहा चेंडू पडल्यानंतर काहीस ऑफ स्टम्प वरती फिरला गेला आणि यष्टीरक्षकाने काम आपलं पुरेपूर बजावलं. अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर काहीस टर्न घेतला आणि निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. यावेळेला मात्र मयूर बीट होतोय चेंडू. पण शेखरनी आपल्या गोलंदाजीमध्ये लालत्यपूर्ण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळेला पाहायला मिळतोय. लगातार 2 चेंडू निर्धाव टाकताना आपल्याला पाहायला मिळालं आणि तब्बल ह्या लीग मध्ये सुंदर परफॉर्मन्स करण्याच्या पावलांवरती पाऊल टाकण्याचा प्रयत्न ह्या गोलंदाजांकडून पाहायला मिळतोय. शॉर्ट पिच चेंडू पण यावेळेला मात्र पुन्हा एकदा नैसर्गिक अडथळा. जिथे तब्बल 2रा धावेचा प्रयत्न गगन टाक आणि त्याचा 7 फलंदाज मयूर यांच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावेने धाव फलकावरती धाव संख्या 16 पर्यंत पोहोचते. 16 धावा धाव फलकावरती लागल्यात. खऱ्या अर्थाने आपण या स्पर्धेचं आपण पाहिलं तर आज सकाळपासून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 16 लागल्यात धाव संख्या. जिथे योगेश आणि त्याचा 7 फलंदाज शेखरने गोलंदाजी केली तर त्याच्या माध्यमातून जर का आपण पाहिलं तर शेखरला तब्बल 13 धावा कुठल्या गेल्या आणि त्याच्या 7 गोलंदाजाला केवळ 3 धावांवरतीच यावेळेला त्यांनी अपेक्षित फलंदाजांना तिथे थांबवलं होतं हे चित्र पाहायला मिळालं. पण अद्याप येणारे 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. या 12 चेंडूंच्या खेळाच्या पार्श्वभूमीवरती जर का पाहिलं एक मोठी फटकेबाजी करण्याची गरज आहे. जिथे आपण पाहिलं की गगन टाक आणि त्याचा 7 फलंदाज मयूर असे तडाखेबाज फलंदाज या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पण त्याच वेळेला जर का प्रतिस्पर्धीच्या गोलंदाजाने अचूक टप्प्याच्या गोलंदाजीवरती नियंत्रणावरती गोलंदाजी केली तर प्रतिस्पर्धी फलंदाजाला कुठेतरी जाळ्यामध्ये अडकवण्यामध्ये यश मिळू शकतं. हे पाहायचं आहे की ह्या गोलंदाजाला आता यश कशा पद्धतीचं मिळतोय. नवीन गोलंदाज आपण पाहताय. गौतम येतो गोलंदाज.
गौतम काहीस शत्रुव्यूह रचताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण ही स्पर्धा खऱ्या अर्थाने ओपनच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेहमीच म्हटलं जातं की क्रिकेट यावेळेला मात्र गगन टाकने खेळलेला, जातो सीमारेषा बाहेर, चेंडू सीमारेषा बाहेर, चौकार. इट्स अ ब्युटिफुल चार रन. गगन मध्ये जर का आपण अद्याप पाहिलं त्याच्या मनगटाच्या ताकदीवरती तो पुरेपूर फायदा घेत असतो, आणि त्या मनगटाच्या ताकदीवरती त्याने अनेक सामने एक हाती विजय मिळवून दिलाय. पण याच वेळेला निर्धारित षटकामध्ये त्याची अफलातून कामगिरी सुद्धा ह्या मैदानामध्ये पाहायला मिळते. हे सगळ्यात महत्वाचं आहे, कारण तब्बल जर का आम्ही पाहिलं तर दादोजी कोंडदेवच्या मैदानावरती सुद्धा त्याची मी फलंदाजी पाहिली होती, अतिशय सुंदर फलंदाजी पाहिली होती त्याच्या मैदान. पण याच वेळेला नेहमीच ओळखलं जात गगन भिंदी आणि गगन चुंबी षटकार. खाईल तर फटक्याशी ना तर राहील उपाशी, हा गगन टाकचा एक निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. फटक्याशी खाणेशीच धाव फलक 26 पर्यंत पोहोचतोय. 26, 2 षटकार लगावलेत त्यांनी आणि 2 चौकार गगन, आणि वैयक्तिक 23 धावेवरती खेळतोय. सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असताना गोलंदाज गौतमला काहीच सूर गवडत नाहीये, काही कानमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. अर्थातच गौतमला यावेळेला मात्र सरळ ठोकतोय सीमारेषा बाहेर षटकार. ओहो व्हॉट अ इनिंग्स, लगातार 2 सिक्स लगावलेत, 1 सिक्स आला तर अच्छा. गौतमला मात्र काहीस अडचणीमध्ये आणताना पाहायला मिळतोय फलंदाज गगन टाक. यावेळेला मात्र 1 सिक्स आला असता तर लगोद 3 षटकार झाले असते, पण निर्धाव चेंडू मध्ये स्वतःचा आत्मविश्वास गोलंदाज वाढतोय गौतम, आणि आत्मविश्वासाच्या जोरावरती एक चांगलं कम बॅक करताना पाहायला मिळतंय. गौतम पुन्हा एकदा तयार ओवर द विकेट. याच दरम्यान बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न गौतमचा, पण त्यावेळेला मात्र शतरक्षक तिथे तैनात आहे. जोपर्यंत शतरक्षक चेंडूला फेक करतोय तोपर्यंत मात्र या एकेरी धावेने धाव फलकावरती संत गतीने धावसंख्या आता पाहायला मिळते 33 पर्यंत. 33 तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ही स्पर्धा आपण पाहताय. यावेळेला मात्र थोडासा बॅकफूट वरती जाऊन फटका खेळतोय, पण याच निशीच एक धाव पूर्ण केली जाते. त्याचा 7 ही मयूर आणि गगन टाक यांच्या माध्यमातून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. तब्बल 3 षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावसंख्या अद्याप धावसंख्या दर्शवताना आपल्याला पाहायला मिळते. माझे गुणलेखक निरज मला कळवतात की 34 धावा धाव फलकावरती लागल्यात. येणारं अंतिम षटक असणार आहे ह्या पहिल्या सत्रातलं, आणि या पहिल्या सत्रातलं अंतिम षटकांमध्ये जिथे गगन टाक आणि मयूर या माध्यमातून कशा पद्धतीने तुफानी फलंदाजी होते, आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धीय गोलंदाज कितपत अचूक टप्प्याच्या गोलंदाजीच्या नियंत्रणावरती प्रतिस्पर्धीय फलंदाजाला कशा पद्धतीचं थांबवलं जातंय हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. कारण प्रत्येक चेंडू हा षटकार आणि चौकारसाठी मारण्यासाठी नसतो, पण याच वेळेला या अंतिम षटकांमध्ये धडाकेबाज फलंदाजी करणं हे गरजेचं असणार आहे. गोलंदाज आपण पाहत आहे गब्बर नावातच, मात्र यावेळेला मात्र गब्बरच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. सुरेख शरीर एष्टी आहे गब्बरची, पण यावेळेला सुरेख गोलंदाजी करण्याची सुद्धा त्याला गरज आहे. गब्बर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून 4th षटक घेऊन येतोय, आणि खऱ्या अर्थाने आपण जर का पाहिलं गगन टाक आणि मयूरकडे मोठी जिम्मेदारी असणार आहे या संघाची. 34 लागल्या धावा धाव फलकावरती. ओव्हर द विकेट पहिल्या चेंडूवरती शॉर्ट पिच चेंडू होता, चेंडूला फेक केलं जातोय. जास्तीत जास्त गगनच्या हातामध्ये संधी असेल मारण्याची आणि जोरदार फटके मारण्याची ही प्रयत्न चालू आहे त्याचा साथी फलंदाजाचा मयूरचं. एक चेंडू झाला एक षटकामधला. जर का अंतिम आपण धावा पाहिल्या तर 35 धावा लागल्या धाव फलकावरती. उपवन प्रीमियर लीग ही 2018 माध्यमातून आपण पाहताय. आमदार चषक प्रतापजी सरनाईक साहेबांच्या माध्यमातून
बराचसा बाहेर पंच आम्हाला घोषित करतात आंतरराष्ट्रीय प्रमाणे हा 22व्या नेमाची नोंद होते आणि या 22व्या नेमाने निशीष धावफलक 36 पर्यंत नीरज आम्हाला कळवते. अतिशय सुंदर गुणलेखक करत असताना पाहतोय 36 धावा लागला धावफलकावरती आणि गब्बर यावेळेला पुन्हा एकदा तयार होतोय फॉर द विकेट. आहा यावेळेला अतिशय सुंदर चेंडू, काय स्लोवर चेंडू ठेवला आणि त्याच वेळेला काहीशी थोडासा टप्पा घेतल्यानंतर उचली मिळाली चेंडूला आणि एसटी रक्षकाने आपलं पुरेपूर काम इथे करत असताना पाहायला मिळतोय. धाव फलकावरती धाव संख्या 36 पर्यंत लागते. यावेळेला मात्र चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर? नाही, पण नैसर्गिक अडथळ्यामध्ये पुन्हा एकदा तिथे चेंडूला अडवलं जातंय आणि दोन धाव्यानिशीच नीरज शिते धावा टिपत असताना गुणलेखक 38 पर्यंत धावा कळवतोय. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे गब्बरचं. गब्बरला मात्र एक सुरेख सूर गवसलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला मोठी फटकीबाजी करण्यामध्ये त्याला तिथे थांबवलं जातंय हे सगळ्यात महत्वाचं असतं. खरं अंतिम क्षणाला प्रत्येक फलंदाज मोठी फटकेबाजी करताना आपल्याला पाहायला मिळतं, पण यावेळेला मात्र गगन टाक सारख्या एक तुफाने आपल्या मनगटाच्या जोरावरती मोठी फटकेबाजी नेहमीच पाहायला मिळते. इथे कुठेतरी त्याला वंचित ठेवताना आपल्याला पाहतोय आपण. ओव्हर द विकेट. यावेळेला जोरदार खेळला जातोय, चेंडू हवेमध्ये आहे आणि गगन टाक यावेळेला बाद होऊन परततोय अंतिम क्षणामध्ये. सुंदर प्रयत्न होता गगन टाकचं. ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन. चांगला सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. खरं वैयक्तिक त्याने 3 षटकार 2 चौकार मारले आणि धावांमध्ये त्याने वाढ करण्यामध्ये त्याला यश मिळालं, तर हे सुंदर फलंदाजी. तर धाव फलकावरती धाव संख्या 38 पर्यंत लागत असताना जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गगन टाक साठी, कारण प्रेक्षक वर्गांची मन सुद्धा त्याने जिंकली आहेत. तर अद्याप नवीन फलंदाज जर का आपण पाहिलं तर गौरव येतोय नवीन फलंदाज. गौरव उर्फ बाळा या नावाने ओळख एक क्रिकेटच्या मैदानामध्ये वेगळ्या नावाने ओळखलं जातं आणि घरच्या नावाने एक, आणि त्या बाळा नावाने ओळखलं जातंय मैदानात. पण यावेळेला बाळा आणि सरळ ठोकून देतोय फिल्डरच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज बाद होतोय. 38 धावा लागला धाव फलकावरती. गगन टाक बाद झाल्यानंतर बाळा सुद्धा बाद झाला आणि तब्बल आपण जर का पाहिलं सुंदर फलंदाजी. गब्बर पुन्हा एकदा तयार. याच दरम्यान फुल टच चेंडू यावेळेला मात्र काहीच चुकीला माफी नाहीये. सरळ ठोकून देतोय षटकार. या षटकारनिशीच धावफलक पुढे जातोय. नीरज मला कळवतोय माझा गुणलेखक 44 धावा धाव फलकावरती लागल्यात आणि प्रतिस्पर्धी संघाला 45 धावांचं आव्हान आहे ते विजयासाठी. सुरेख फलंदाजी आपण पाहताय. जगदंब्स रॉयल्स या संघाची धाव फलकावरती धाव संख्या 44 लागली आणि प्रतिस्पर्धी संघाला आव्हान आहे ते अर्थातच 45 धावांचं आव्हान असणार हे 24 चेंडूंमध्ये. अंतिम षटकामध्ये जो चेंडू, तर मी मगाशी तुम्हाला आमंत्रण केलं होतं की ह्यानंतरचा जो सामना होणार आहे संघर्ष आणि रामबाग ह्या दोन्हीला कर्णधारांना माझी विनंती आहे की मित्रांनो माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय तर प्लीज नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. तुम्हाला विनंती आहे रामबाग आणि संघर्ष या दोन्हीला कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीचा कौल उडून घ्यायचा आहे. प्रेक्षक वर्गांच्या गर्दीमध्ये आपण ही स्पर्धा पाहताय UPL उपवन प्रीमियर लीग 2018 माध्यमातून ही स्पर्धा आणि या स्पर्धेमधला आजचा पहिला दिवस आपण अजमावताय. रामबाग आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ एकमेकांशी उभे ठाकणार आहे
काय निर्णायक क्षणामध्ये ते नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर काय निर्णय घेणार आहे, जो नाणेफेकीचा कौल जिंकेल तो ठरवेल? जगदंबा आणि प्लॅनेट रेंजर्स या दोघांमध्ये सामना बघतोय. 45 धावांचं आव्हान आहे ते जिंकण्यासाठी प्लॅनेट रेंजर्स या संघाला. अर्थातच चेंडू द्यायचे मैदानामध्ये पंचांकडे. ह्या मधला जो सामना हारेल तो डीके स्पोर्ट बरोबर लढणार आहे याची नोंद घ्यायची आहे. प्लेयर कुठल्याच प्लेयरनी मैदान सोडू मैदानाच्या आपल्या या ग्राउंडच्या बाहेर जायचं आणि नंतर कुठल्याही टीमचे हे नोंद घ्यायचे आहे मित्रांनो. जो ह्या सामन्यामध्ये जो हरणार आहे तो डीके स्पोर्ट संघासाठी लढणार आहे याची नोंद घ्यायची आहे. तर अर्थातच मी वळतोय पुन्हा एकदा सगळ्यांना घेऊन चालतो या मैदानामध्ये. तब्बल 4:05 झाली आहेत आणि दुसऱ्या सत्राला सुरुवात होते. 45 धावांचं आव्हान. प्लॅनेट रेंजर्स या संघासमोर आव्हान आहे 45 धावांचं. 24 चेंडू आणि 45 धावा प्लॅनेट रेंजर्स या संघाला बनवायचे आहेत गगन टाकच्या माध्यमातून. संघर्ष व्हायरस आणि रामबाग्स यांना पुन्हा एकदा माझी विनंती आहे मित्रांनो, अंतिम पुकार आहे तुम्हाला की नाणेफेकीचा कौल उडवण्यासाठी. आयोजकांच्या माध्यमातून तुम्हाला बऱ्याच वेळेला कॉल दिला जातो पण तुम्ही समालोचन कक्षाच्या समोर पोहोचत नाहीये. तर प्लीज समालोचन कक्षाच्या समोर पोहोचायचं आहे. रामबाग गब्बर अर्चिमा याच दरम्यान पंचांचा इशारा देत सामन्याला सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये कोण जिंकणार आणि कोण हारणार याचं अस्तित्व याच वेळेला गोलंदाजाच्या माध्यमातून कळणार. राधे गोलंदाजीच्या मार्फत येतात. अतिशय सुंदर गोलंदाजीच्या माध्यमातून ओळखलं जातोय. बॅकफुट वरती जातोय. पॉईंटच्या दिशेमधून खेळला जाते पण एक पॉईंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळला जाते. दुसरे धावायचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. या दुहेरी धावेने प्लॅनेट रेंजर्स या संघाची धावसंख्या खोलली जाते. 2 45 धावा बनवायच्या आहेत पुरेपूर या सामन्यामध्ये जर का जिंकायचं असेल तर. प्रयत्नांतील पराकृष्टाच्या जोरावरती एक हाती विजय मिळवायचा असेल तर अफलातून कामगिरी करायला आहे. सुपेक दिमागाच्या जोरावरती आपल्याला फलंदाजी करायला लागेल. तर राधे पुन्हा एकदा तयार. स्वतः राधे वैयक्तिक पहिला आणि संघाकडून सुद्धा पहिला गोलंदाजी साठी सज्ज होतात. ब्लॉकवर चेंडू पण याच दरम्यान ओ हो वॉट ब्लॉकवर चेंडू होता. जोरदार अपील केली जाते पंचांकडे पण पंचांनी मात्र त्या अपीलला फेटाळले जाते. आत्मविश्वास जोरदार होता या खेळाडूंकडे पण त्याच दरम्यान अशीच जी मोकाशी आणि ह्या अपीलला फेटाळलं गेलंय. त्यांचे साथी अशोक आणि आशिष मोकाशी दोन हंपायर आपल्याला पाहतोय मैदानामध्ये. संघर्ष या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय थोड्याच वेळात कळवायचा आहे मित्रांनो. आशिष मोकाशी आणि अशोक आणि त्यानंतर आमचे तिसरे हंपायर आहेत ते म्हणजे अर्थातच गोट्या हंपायर. अतिशय सुंदर नावाजलेले अंपायर म्हणून पूर्ण महाराष्ट्र बाहेर त्यांची ओळख आहेच डान्सिंग अंपायर म्हणून. पण याच दरम्यान जर का पाहिलं तर 10 धावसंख्या प्लॅनेट रेंजर्स संघाची ही 2 लागलेली आहे. राधे पुन्हा एकदा तयार ओवर द विकेट. एज लागते पण या दरम्यान विकेट किपरला बीट करून जातोय चेंडू. एक धाव यावेळेला मिळते. हे एकेरी धावेने धाव फलकावरती 3 या असे तिहेरी धावेमध्ये आपण पाहतोय कन्वर्ट होत असताना. अर्थातच 45 धावांचं पाठलाग करायचं आहे प्लॅनेट रेंजर या संघाला बनवायचे आहेत. पहिलं षटक आपण प्रगती पथावरती पाहताय.
प्रेक्षक वर्ग आणि खेळाडूंची गर्दी सुद्धा तितक्याच अफलातून इथे प्रतिसाद या स्पर्धेला मिळत असताना पाहताय. तब्बल आपण ठाणे शहर म्हणून तलावांचं ओळखलं जातं, याच दरम्यान तलावाचं ओळखलं जातं, पण यावेळेला फलंदाज ओळखला जातोय. षटकारणीशी जातोय यावेळेला. अतिशय सुंदर फटका, चेंडूची वाट पाहिली येईपर्यंत आणि अंतिम क्षणामध्ये त्यांनी फटका, टायमिंग अतिशय सुंदर होतं आणि त्या टायमिंगच्या सानिध्यात हा षटकार इथे पाहायला मिळतोय. आणि तब्बल चिमाने यावेळेला षटकार वसूल केलं जातंय. नऊ धावा धाव फलकावरती लागल्यात, नऊ धावा धाव फलकावरती लागल्यात. प्लॅनेट रेंजर्स हा संघ अतिशय सुंदर तयारीच्या पुरेपूर जोरा दोषामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो या मैदानामध्ये. गोलंदाज राधेला यावेळेला चेंडू हवेमध्ये आहे, झेल होणार का नाहीये, झेल टिपणार का, येस यावेळेला झेल टिपण्यामध्ये अयशस्वी ठरतोय. झेल टिपण्याची गरज आहे. हा दहा धावा लागल्या धाव फलकावरती आणि खऱ्या अर्थाने झेल टिपायला हवी होती, कारण ज्यावेळेला तुमचं शतरक्षण चांगलं असतं त्यावेळेला तुमच्या गोलंदाजाला पुरेपूर गोलंदाजी करण्याची संधी मिळते आणि एक आत्मविश्वास वाढवण्याची एक जागा असते. पण इथे कुठेतरी गोलंदाजाचा आत्मविश्वास इथे कमी करताना पाहायला मिळते. हा जर का विकेट टिपला असता तर प्लॅनेट रेंजर्स साठी मोठी संधी गमावताना आपल्याला पाहायला मिळाली होती, कारण एक षटकार या गोल फलंदाजाने मागाशी ठोकला होता. पुन्हा एकदा राधे तयार. इट्स अ ब्युटिफुल सिक्स, सिक्स नंबर टू, इट्स अ ब्युटिफुल सिक्स. मी नेहमीच म्हणतो की एका चित्रपटामध्ये सलमान खान आणि शाहरुख खान एकत्र आलं तर का होईल, किंवा शाहरुख खान आणि आमिर खान एकत्र आलं तर का होईल, किंवा आर्ची आणि परशा एकत्र आलं तर का होईल, पिक्चर सुपर डुपर हिट होऊन जाईल. तसंच या दोन्हीला फलंदाजांनी दाखवून दिलंय, हा सामना आम्ही सुपर डुपर हिट करू शकतो, एवढी आमच्यामध्ये ताकद आहे, आमच्या मनगटाच्या ताकदीवरती आम्ही एक हाती विजय मिळू शकतो, हे या सामन्यामध्ये पाहायला मिळतंय. एक षटकांचा खेळ संपलाय आणि एक षटकांच्या खेळाच्या समाप्तीनंतर तब्बल 16 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे पुरेपूर यावेळेला फलंदाज गोलंदाजीचं फायदा उठवताना आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हेच खऱ्या अर्थाने आपण म्हणतो की मराठी भाषेमध्ये तुखामणे कशासाठी केला होता आठास, तुखामणे कशासाठी केला होता आठास, शेवटचा दिवस दिवस व्हावा गॉड, या शेवटच्या दिवसासाठी गॉड होण्यासाठी प्रत्येक खेळाडू प्रयत्नांतील पराकाष्ठाच्या जोरावरती प्रयत्न करत असत. आणि यावेळेला मात्र प्रयत्न फलंदाजांकडून पाहायला मिळतंय. जिथे आपण गगन टाकच्या माध्यमातून फलंदाजी पाहिली, अतिशय सुंदर फलंदाजी त्यांनी केली होती, पण त्याच वेळेला प्लॅनेट रेंजरचे फलंदाजी सुद्धा तुफानी सारखी फलंदाजी करताना पाहायला मिळते या मैदानामध्ये. हेच सुंदर फलंदाजी. नवीन गोलंदाज अंकुश येतोय. अंकुशला काहीतरी करायला लागेल, कारण राधेला मात्र सुंदर गोलंदाजीच्या माध्यमातून ओळखलं जातं, पण ती पुरेपूर ती भर काढण्यामध्ये गरज आहे, हे दाखवून देण्याची गरज आहे की मी कशा पद्धतीचं राधेला जरी षटकार मारले तरी मी स्वतःला सिद्ध करू शकतो. ह्या अंकुश मध्ये तितकी जोखीम आहे की नाही हे पाहायचं आहे या षटकामध्ये. तर वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेण्यासाठी तो सज्ज येतोय, सज्ज होतोय. युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह टेलिव्हिजन आपण पाहताय घर बसल्या, अतिशय सुंदर सकाळपासून त्यांचं काम सुद्धा आपण पाहताय. www.tenniscricket.in यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह घरी बसल्या सुद्धा पाहताय. पण खऱ्या अर्थाने मैदानातली आणि घरची मजा वेगळी असते, कारण उगाच लोक वानखेडे अनेक स्टेडियम वरती 1,000, 2,000, 5,000 तिकीट खरेदून जात नाहीत. अंकुश सातवा लोअर पद्धतीचा चेंडू होता, स्लोअर पद्धतीचा, पण त्यावेळेला मात्र राधे तिथे तैनात, पण राधेने अतिशय सुंदर थ्रो केला आणि दोन्हीला फलंदाज जिथे गब्बर, नाम में ही गब्बर, आप सब बन सकते हम गब्बर. यावेळेला धाव फलकावरती धाव संख्या पोहोचते ती 18 आणि अंकुशला यावेळेला चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे. ज
जगदंबा आई जगदंबाला साकडे घालून यावेळेला काहीतरी गरज करायला लागेल आपल्या संघासाठी. यावेळेला कार्पेटच्या लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये खेळून जातोय. थोडं ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहतोय आपण आणि त्याच वेळेला थोडीशी बऱ्याच खरेफ क्षेत्ररक्षण पाहताय. तू मी आणि यावेळेला मात्र तू मी मध्ये फलंदाजाने धावा लुटल्या गेल्या आणि निरंजन नीरज आम्हाला कळवतोय माझा गुणलेखक अतिशय सुंदर सकाळ दुपारपासून साथ देतोय. 20 धावा लागल्या धाव फलकावरती जिथे 45 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 20 धावा लागल्या धाव फलकावरती दुसरं षटक प्रगतीपथावरती आणि अंकुश यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करताना आपण पाहताय. यावेळेला कार्पेटच्या स्वारेने याला आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका आपण पाहताय. दुसरं धाव पूर्ण होते आणि दुसरी धाव सुद्धा आरामात पूर्ण केली जाते आणि त्या साती खेळाडूंची सुद्धा त्याला टाळ्यांचा वर्षाव मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. येस असंच खेळायचं आहे, असेच धाव बनवायचे आहेत. पण गोलंदाजाला सुद्धा त्याची अंकुशला काहीसं काळमंत्र देताना आपल्याला पाहायला मिळतोय. जर का या सामन्यामध्ये आपल्याला जिंकायचं असेल, विजयापर्यंत पोहोचायचं असेल, तर निर्णायक क्षणावरती आणि निर्णायक निर्धाव चेंडू टाकण्याची गरज आहे, विकेटची गरज आहे. कारण धोनीले चिमा आणि गब्बर अजून मैदानामध्ये आहे. जोरदार अपील केली जाते आशिष मोकाशी अंपायर आणि थोडी उसळता चेंडू होता असं सांगत असताना आत्मविश्वास या अपील मध्ये जोरदार होता पण पंचांनी या अपीलला फेटाळलं. हा लेग बिफोर विकेट ची जोरदार अपील केली होती. तर निर्धाव चेंडूची सांगता या वेळेत चौथा चेंडू निर्धाव पडला. ब्लॉकवर चेंडू यावेळेला गब्बर बाद होतोय. सुंदर फलंदाजी पाहिली होती गब्बरच्या माध्यमातून. थोडस टीम वरती टेन्शन येतोय कारण मोठी मासा जाळ्यामध्ये पकडला असं म्हटलं तरी का वावग ठरणार नाहीये. कारण त्याच्या माध्यमातून मोठी फटकेबाजी पाहिली आणि त्याच वेळेला प्रतिस्पर्धीय गोलंदाजाने फॉलो थ्रो मध्ये थ्रो केलं हे सगळ्यात महत्वाचं. स्वतःने फॉलो थ्रो मध्ये केलं, फेक केलं आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये गब्बर सारख्या फलंदाजाला बाद केलं. थोडासा निराशजनक फलंदाज पाहायला मिळतोय कारण त्यांनी फलंदाजी चांगली पाहत होतो. आपण मोठी फटकेबाजी पाहिली असो. याच दरम्यान धाव फलकावरती धावसंख्या 22 पर्यंत लागते. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. UPL म्हणजे अर्थातच उपवन प्रीमियर लीग मध्ये आपला सगळ्यांचं आम्ही सर्ष हार्दिक स्वागत करतोय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रतापजी सरनाईक आमदार साहेबांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि खऱ्या अर्थाने जर का आपण पाहिलं तर ही सकाळपासून असणारी स्पर्धा आपण पाहतोय. 3 दिवसाची स्पर्धा असणार आहे ही. अनेक फलंदाज या मैदानामधून सुरेख फलंदाजी करत असताना आपण पाहतोय पण यावेळेला मात्र एकेरी धावेची नोंद होते आणि एकेरी धावे धाव फलक पुढे सरकते ते म्हणजेच 23 पर्यंत. षटक क्रमांक दुसरं संपलंय. पहिलं दुसरं तिसरं चौथं असं एकूण 24 चेंडूंचं खेळ होत. त्यामधले 12 चेंडू संपलेत. 12 चेंडूंमध्ये जिंकण्याची आवश्यकता आहे ती अर्थातच आमचे तो चलिए इस बार फिर एक बार मैं आपको सभी को लेकर चलता हूं अपनी राष्ट्रीय भाषा में. 12 गेंदे आना बाकी और जीतने के लिए लक्ष्य यहां पर 22 रनों का. गेंदबाज इस बार नए गेंदबाज अरविंद के हाथों में कप्तान है. गेंद थमाई गई है. अरविंद को दारोमदार इस बार गेंदबाजी करने होगी. हालांकि इस गेंदबाज को अपनी अच्छी सोच नीति से गेंदबाजी करनी होगी
और बल्लेबाज को गेंदबाज के दिमाग को पढ़ना बहुत ही जरूरत है इस मैच को जीतना है तो अरविंद इस बार फील्डिंग की जमावट करते हुए इस मैदान के अंदर यूपीएल यानी कि इस साल का यह सबसे बड़ा टूर्नामेंट कहा जा सकता है, एक सबसे बेहतरीन आयोजनकर्ताओं के द्वारा इस टूर्नामेंट आप देख रहे हो। 12 गेंदे आना बाकी और 22 रनों की जरूरत है पेल्टन रेंजर्स को जीतने के लिए। तो गेंदबाज इस बीच मुंबई इंडियंस की तरफ से दौड़ पड़े। आहा, इस बार गेंद हवा में और इस बार पहली सफलता गेंदबाज अरविंद को मिलती हुई। यही गेंदबाज ने अपने दिखलाया कि पहली गेंद के ऊपर मैं विकेट निकला सकता हूं और यही सोच नीति चाहिए और ये सोच नीति भरा हुआ क्रिकेट इस मैदान के अंदर दिखाई दे रहा है। 11 गेंदे आना बाकी और 22 रनों की जरूरत है इस मैच को जीतने के लिए। क्रिकेट एक अनुचितताओं का खेल है और इस अनुचितताओं को खेलों के स्वरूप में 11 गेंदे आना बाकी है और जीतने के लिए 22 रनों की जरूरत है। एक गेंदबाज अरविंद ने अपना काम तो पूरा किया है, आने वाले 5 गेंदों में इस गेंदबाज किस प्रकार के गेंदबाज गेंद रख सकते हैं। और मैंने पहले ही कहा था बल्लेबाज ने इस गेंदबाज के दिमाग को पढ़ना बहुत ही जरूरी होता है क्रिकेट में। ये इस मैदान के अंदर दिखाई देगा या नहीं ये तो आने वाला वक्त ही बतलाएगा। अपने नैया को किनारे की ओर लेकर जाना होगा इस गेंदबाज को, क्योंकि बहुत अटकी है टीम, इससे बाहर निकलाना होगा। और अरविंद ने पूरा काम दिखा दिया है, अच्छी सोच नीति जगदम्बा के गेंदबाज अरविंद के द्वारा। लेकिन बल्लेबाज को प्लेनेट रेंजर्स को यहां पर अच्छी सोच नीति से बल्लेबाजी करने होगी। तो इस बीच अरविंद अगली गेंद लेकर दौड़ पड़े। इस बार देखिए नीचे की तरफ से गेंद और अंपायर के द्वारा कोई भी इशारा नहीं आया, लेकिन ये डॉट गेंद और एक बेहतरीन गेंदबाज की मान्यता यहां पर दिखाई दे रही है। इस गेंदबाजों ने पहली गेंद के ऊपर विकेट निकलाया, दूसरे गेंद के ऊपर डॉट गेंद, ये गेंदबाज की सोच नीति भरा हुआ क्रिकेट। और इस बार देखिए सीधे बल्ले से खेल दिया, लेकिन लॉन्ग ऑफ और लॉन्ग ऑन के बीच में गेंद बाउंड्री लाइन बाहर 4 रन के लिए। अच्छी बल्लेबाजी, देखिए जब अरविंद ने एक विकेट निकला जरूर, लेकिन दूसरे गेंद के ऊपर डॉट निकलाया जरूर, लेकिन तीसरी गेंद के ऊपर बल्लेबाजों ने देखा, परखाया, सोचा और इस सोच नीति से ये बल्लेबाज जारी रखा अपना बल्लेबाजी का परफॉर्मेंस और 4 रन से स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या आगे बढ़ती हुई हमारे स्कोरर जी नीरज बताते हुए 27 रन छलांग लगाती हुई स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या। काफी अच्छा मौसम है गर्मा इस उपोन के मैदान में, शाम होती जा रही है। गेंदबाज अरविंद इस बार कहीं फील्डिंग की जमावट करते हुए दिखाई दे रहे हैं, विकेट कीपर के तौर में भी फील्डिंग की बदलाव। गेंद हवा में और खुद अरविंद और उनके साथ ही फील्डर यसो यावलम इस बार कैच लपकने में नाकामयाब अरविंद। एक कैच छूटा तो सपना टूटा और मुकंदर यही रुठा। कैच होनी चाहिए थी, कैच होने की संभावना थी, लेकिन बैलेंस नहीं कर पाए अरविंद और इसी की वजह से स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर रन संख्या दर्शाती हुई 29 रन स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या दर्शाती हुई। और अरविंद ने कैच लपकने की जरूरत थी, ये 2 रन भी मिले और एक जीवदान भी मिला, बड़ी मछली ऊपर वालों ने साथ दिया बल्लेबाज को, ये होती है सोच नीति। और 45 रन बनाना है जीतने के लिए। ओ जोरदार अपील और अंपायर जी लाइक 22 के तौर पर ये इशारा करते हुए हमारी की ओर, लेकिन अच्छी सोच नीति से गेंदबाजी जरूर दिखाई दी, लेकिन स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर नीरज एक एक बाहिनी निगाहें रखते हुए स्कोरबोर्ड के ऊपर 30 रन लग चुके हैं, अभी भी
15 रनों की जरूरत है। अगर गेंदे की हम बात करें, बॉल की बात करें, तो 7 गेंदे अभी भी शेष है और 7 गेंदों में 15 रन चाहिए जीतने के लिए। गेंदबाज अरविंद इस बार दौड़ पड़े। इस बार देखिए क्या टप्पा खाने के बाद उछाल मिला, लेकिन अच्छी गेंदबाजी। 6 गेंदे और 15 रन चाहिए जीतने के लिए। दिलों का धड़कन तेज करने वाला ये मुकाबला है। कौन जीतेगा इस मुकाबले में, ये आने वाला 6 गेंदों में पता चलेगा। 6 गेंदे और 15 रन प्लेंटर रेंजर्स को जीतने के लिए। लेकिन जगदम्बा ने क्या वापसी की है, जब गगन टाक के जैसे बल्लेबाजों ने अच्छे बल्लेबाजी करने के बाद, जब अरविंद ने पहले विकेट लिया उसके बाद में रनों पे थोड़ा अंकुश कम दिखाई दे रहा है। जब राजधानी एक्सप्रेस दौड़ रही थी थक 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 ऐसी, लेकिन अभी ये रनों पर अंकुश लगाया जा रहा है रनों पे। लेकिन 6 गेंदे और चाहिए 15 रनों की जरूरत, और जगदम्बा के नए गेंदबाज कौन ऐसा करिश्मा दिखलाएगा इस मैदान पर, कौन ऐसे रन बचाने में कामयाब हो सकते हैं। कुशल मूवमेंट है, कांटे की टक्कर है दोनों के बीच में, और इस कांटे की टक्कर में नए गेंदबाज को सैंडी को बुलाया गया है। सैंडी हम प्रतीक 11 पुणे के तरफ से एक सैंडी नाम से एक नाम जानते हैं, लेकिन ये सैंडी यही सैंडी के जैसा परफॉर्मेंस करेगा या आने वाला वक्त बतलाएगा। तो चलिए 6 गेंदे अभी भी शेष है और जीतने के लिए 15 रन चाहिए। प्लेटन रेंजर्स को 15 रन की जरूरत है। अगर प्लेनेट रेंजर्स को 15 रनों की जरूरत है जीतने के लिए, नए गेंदबाज सैंडी के द्वारमदार जिम्मेदारी और जिम्मेदारी को सही मायने में इस्तेमाल कर जाएगा कि या नहीं, ये तो आने वाला वक्त ही बतलाएगा। तो गेंदबाज अपनी फील्डिंग की मार्फत बदलाव करते हुए, इस बीच और द विकेट गेंदबाज। इस बार देखिए अंपायर जी हमारे तरफ देखते हुए, ये वाइट है, ये वाइट आपको वाइट ही करा देता है। तो 6 गेंदे और 14 रन चाहिए जीतने के लिए। इस मुकाबले में आपको पकड़ रखना है, इस मुकाबले में आपको जीत हासिल करना है, तो गेंदबाज की लेंथ और लेंथ पे नियंत्रण रखना होगा, तब जाके आपकी टीम जीत सकती है। तो गेंदबाज का ये हौसला बुलंद करने के लिए अपने लेंथ और नियंत्रण के ध्यान रखना होगा। सैंडी इस बार देखिए गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। इसको सोच नीति से बल्लेबाज ने गेंदबाज के दिमाग को पढ़ा। क्रिकेट के परिभाषा में बहुत बार ऐसे कहा जाता है कि जब आप बल्लेबाजी करते हो तब आप गेंदबाज के दिमाग को पढ़ो, तब जाके आपकी बल्लेबाजी अच्छी हो सकती है। चलो हम स्कोरबोर्ड के ऊपर एक नजर डालते, तो स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर हमारे स्कोरर्स ही बतलाते हुए, 35 रन स्कोरबोर्ड के ऊपर लग चुके हैं। 10 रनों की जरूरत है, 5 गेंदे और 10 रन। राधे ने जब गेंदबाजी डाली थी तो केवल 2 सिक्स दिए थे, उसके बाद में अंकुश अरविंद और चौथे स्थान पर सैंडी आए गेंदबाजी करने के लिए। तो गेंदबाज सैंडी को खुद को साबित करना होगा इस मैदान के अंदर, मेरे में उतनी क्षमता है, मेरे कप्तान ने मेरे हाथ में गेंद दी है तो मैं भी उतने लाइन और लाइन से गेंदबाजी करे। लेकिन बल्लेबाज के होनार बल्लेबाजी कर रहे हैं। 4 रन जरूर दागे इस बार देखिए, गेंद को डीप मिड विकेट के क्षेत्र में खेला, 1 रन से संतुष्ट हुआ और इस 1 रन के साथ स्कोरबोर्ड के ऊपर रन संख्या आगे बढ़ती हुई 36। 9 रनों की अभी भी जरूरत है। काफी अच्छा मौसम है, काफी अच्छा, दर्शकों की नजर इस मैच की ओर जारी है। जब थोड़ी सी नींद आ रही थी दर्शकों को, ये गर्माहट हो रही है मैदान के अंदर। 4 गेंदे और 9 रनों की सभी की दिलों की धड़कनें तेज करने वाला मुकाबला, ऐसे जरूर कहा जाता है, लेकिन बहुत अच्छा मुकाबले की ओर बहने निगाह। और इस बार देखिए अंपायर जी ने हमारे पास देखा एक्सबॉल ऑन नंबर 22 वाइड डिलीवरी कहा, और सैंडी के द्वारा एक खराब गेंदबाजी का प्रदर्शन होता हुआ स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर। आर्गुमेंट जरूर मत कीजिए,
अंपायर है तो अंपायर ने जो निर्णय दिया है वो अंतिम निर्णय रहेगा, आर्ग्यूमेंट मत कीजिए दोस्तों। तो स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर 37, 8 रन। जब सैंडी ने थोड़ी सी गलती करके बैट रहे, दुनिया एक खिलौटा है, मिल जाए तो मिट्टी है और ये सोने की बनाना चाहिए मिट्टी में। अब ओ ब्लॉक होल गेंद, और इस बार देखिए क्या गेंद निकली, रफ्तार भरी हुई गेंद, रफ्तार भरी हुई गेंद आप देखा, लेकिन गेंदे बचिए, तीन गेंदे और चाहिए जीतने के लिए, 7 रन। ये मुकाबला देखिए काफी अच्छा मुकाबला, और कौन जीतेगा इस मैच में, प्लांटर रेंजर्स और जगदम्बा। जगदम्बा ने आशीर्वाद जगदम्बा का लिया है, और गेंद राधे के हौसला बुलंद, और विकेट का पतन, पॉइंट की दिशा में कैच को लपक लिया और वापसी लाया, विकेट का पतन काफी अच्छी। तो गेंदे बचिए 2 और जीतने के लिए चाहिए 7 रन। अपने सपनों को कभी ये मत बताओ कि आपकी तकलीफ कितनी बड़ी है, अपने सपने को ये मत बताओ कि आपकी तकलीफ कितनी बड़ी है, अपने तकलीफ को बताओ कि आपका सपना कितना बड़ा है। इस सपने को अगर आपको बनाना है, इस मैच में बनाए, तो बल्लेबाज को एक छक्का तो दागना होगा, तब जाके आपकी टीम आगे जा सकती है। ये मुकाबले में 2 गेंदे आना बाकी है, 2 गेंद शेष है, और जीतने के लिए 7 रन। नीरज हमारे स्कोरर बहुत अच्छा योगदान दे रहे हमारे स्कोरर जी, और सैंड इस बीच दौड़ पड़े, ओ इस बार गेंद को देखिए अपना ऊपर वालों ने साथ दिया, और काफी अच्छा रन इन टू बिटवीन द विकेट दोनों ही बीच के में दिखाई दी, और स्कोरबोर्ड के ऊपर स्कोर 40, 1 गेंद और 5 रनों की जरूरत। कौन बनेगा इस मुकाबले में जीतकर, कौन, हर एक किसी को लगता है कि अपने ट्रॉफी को हाथ दिखलाना है, तो इस मैच में बने रहना है तो, अच्छा परफॉर्मेंस करना है तो बल्लेबाज को, तो फील्डिंग टाइम पास नहीं करना है दोस्तों, 1 गेंद और 5 रनों को जरूरत है। प्लेनेट रेंजर्स को 1 गेंद और 5 रनों की जरूरत, सभी के दिलों का धड़कन तेज करने वाला यह मुकाबला। चलो इस बार 1 गेंद और सभी के दिलों के धड़कन तेज करने वाला सैंड इस बार गेंदबाजी के लिए तैयार है, अंतिम गेंद लेकर, और इस बार डॉट गेन, और जगदम्बा